कामावरून माजी नगरसेवक राहुल चव्हाण आणि आमचे अभियंता उमेश बागुल यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादावादीमध्ये त्यांनी आरवाच्या शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. वारंवार असे या अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून, सो कॉल्ड सोशलिस्ट लोकांच्याकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना वेटीस धरायचा प्रकार चालू आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही अचानक कामबंद आंदोलन केलं होतं. संबंधित नगरसेवक इथं आले, त्यांनी त्या अधिकाऱ्याची दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या दृष्टीनं हा विषय संपला. आम्ही ते आंदोलन तिथं स्थगित केलं. पण आमच्या या वारंवार होणाऱ्या या असल्या प्रकाराच्या अनुषंगानं आमची प्रशासनाकडे मागणी होती की एक SOP तयार व्हावा आणि त्यानुसार अशी काही घटना घडली तर FIR दाखल करायची जी प्रक्रिया आहे ती सुमोटो व्हायला पाहिजे. त्या संबंधित अधिकाऱ्यांनाच तो FIR दाखल केला पाहिजे अशी जी काही प्रशासनाची मागणी असती तर ती तशी असू नये. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनंच हा FIR दाखल व्हावा यासाठी आत्ता आम्ही पुन्हा अतिरिक्त आयुक्तांना भेटलो आणि त्यांनी ती मागणी मान्य केली आणि एक SOP तयार करायचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हे सदरचं आंदोलन आम्ही आज स्थगित केलेलं आहे. सर्व कर्मचारी आपापल्या कामावर गेलेले. आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.